मराठी ते धडक ते धडक सुरू होत आहे अपेक्स अकॅडमी विटा जेईई नीट एमएचटी सीईटी ची तयारी करा नामांकित आदर्श शैक्षणिक संकुलच्या अपेक्स अकॅडमी विटा मधून तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक डिजिटल क्लासरूम सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल सुसज्ज व अत्याधुनिक ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन डेली प्रॅक्टिस पेपर प्राध्यापकांच्या निरीक्षणाखाली ज्यादा अभ्यासिका मुला मुलींकरता स्वतंत्र हॉस्टेल व मेस बस सुविधा निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस प्रवेश सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क 84 85 86 95 75 केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या बाल्याचे भविष्य करा अधिक भक्कम. विटातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई कडून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नर्सरी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी मध्ये तब्बल 10% आणि पुस्तकावर 20% मोठी सवलत. आमची वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस अत्याधुनिक सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड NTSC MTSC NSSE स्कॉलरशिप सह सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी IIT JEE नीट तयारीसाठी 8वी पासून फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक 50,000 square foot भव्य मैदान तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटार सह डान्स प्रशिक्षण उपलब्ध. तर मग आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. पत्ता सुळकाई रोड हनुमंतनगर विटा. विट्यातील सुप्रसिद्ध नाश्ता सेंटर चालकाच्या आत्महत्येनंतर उलट सुलट चर्चांना उधाण आलंय. खासगी सावकारकीला वैतागून अतुल म्हेत्रे यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. रात्री अपरात्री घरात घुसून सावकारांनी केलेल्या जाचक वसुलीमुळे अतुल म्हेत्रे यांचा बळी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अतुल म्हेत्रे यांनी आत्महत्या नेमकी कशामुळे केली याचा तपास होणे गरजेचे आहे. पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी या संपूर्ण प्रकरणी गंभीर दखल घ्यावी अशी मागणी सुरू झाली आहे. विट्यातील नगर परिषद शेजारी असणाऱ्या सुप्रसिद्ध नाश्ता सेंटर चालक अतुल अरुण म्हेत्रे यांनी शुक्रवारी रात्री 11:30 सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली. परंतु आध्यात्मिक क्षेत्रात तल्लीन असणाऱ्या हसतमुख शांत आणि अत्यंत कष्टाळू असणाऱ्या अतुल म्हेत्रे यांनी इतकी टोकाची भूमिका का घेतली अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. अतुल म्हेत्रे यांची अनेक वर्षांपासून विविध स्तरावर आर्थिक देवाणघेवाण सुरू होती. परंतु अचानक त्यांनी आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न समोर येऊ लागले आहेत. याबाबत विटा शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या असून अतुल म्हेत्रे यांनी खासगी सावकारांना आणि जीवघेणा वसुलीला वैतागून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तर विट्यातील एका पतसंस्था चालकाने रात्रीच्या वेळी अतुल म्हेत्रे यांच्या घरी जाऊन पैशाचा तकाता लावला आणि त्याने जाचक वसुलीचा प्रयत्न केल्यामुळे अतुल म्हेत्रे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी गंभीर दखल घेऊन अतुल म्हेत्रे यांना आत्महत्येस कुणी प्रवृत्त केले आहे का याचा तपास करावा अशी मागणी सुरू झाली आहे. विट्यातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून ठेवींवर सर्वाधिक व्याजदराची घोषणा. ठेवीदारांना 10.50% आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल 11% व्याजदर. त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. जिओ मराठी ते धडक ते धडक.